नमस्कार आदाब, शाखा 9 न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं फखरुद्दीन हाशमी। कांदिवली पश्चिम न्यू लिंक रोड से सटे साई आज़ाद SRA का प्रोजेक्ट डिंपल ग्रुप द्वारा किया जा रहा है, जिसमें बड़े घोटाले की खबर आमदार को हुई, जिसके बाद स्थानीय आमदार योगेश सागर ने इसका जायजा लिया। बिल्डर की हिम्मत, आमदार को करीब 1.5 घंटा खड़ा किया, उसके बाद भी गेट न खोलने पर पुलिस की मदद ली गई। खोलने के बाद अंदर की स्थिति देख सभी दंग रह गए। गुफा की तरह बने करीब 164 झोपड़े, जिसमें सभी दरवाजे, कड़ी, पंखे, यहाँ तक के लाइट के बोर्ड भी एक ही कंपनी के लगे दिखे। इतने बड़े घोटाले यानी करीब 500 करोड़ के इस घोटाले को उजागर करने का काम स्थानीय आमदार योगेश सागर द्वारा किया गया, जिसकी आवाज़ विधानसभा तक गूंजी। आइए जानते हैं क्या कहा आमदार योगेश सागर ने और क्या है ये पूरा मामला। SRA मध्ये भुजबळ साहेब दादा, SRA ची रिहेबची बिल्डिंग ची काम सुरू आहेत। SRA चा अध्यक्ष महोदय, सेल कंपोनेंट चा काम सुरू आहेत। ज्या एनेक्शर वरती झोपडे तोडले आणि त्याचा एनेक्शर तयार केला, त्या जागेवरती दादा परत नवीन झोपडे उभे केले। 168 झोपडे उभे केले। परिशिष्ट मंत्री महोदय ऐका, परिशिष्ट पहिला निघाला, रिहेबची बिल्डिंग चालू झाली, सेलची बिल्डिंग चालू झाली। एक शेड टाकून त्या शेडच्या खाली 168 झोपडे। मी आमदार म्हणून बघायला गेलो अध्यक्ष महाराज, 1.5 तास त्याच्या बाहेर उभा राहिलो, 1.5 तास अध्यक्ष महोदय, दरवाजा खुले नाही त्या साईडचा। पोलीस कमिशनरांना मी हो जरा ऐका जरा, हो सचिन कल्याण शेट्टी, तुषार राठोड, राजेश पवार, अध्यक्ष महाराज 1.5 तास बाहेर उभा राहिल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तांना फोन केला मी, DCP चा फोन नाही उचला, DCP पोलीस स्टेशनचा सिनियर PI ऐकून ना ऐकण्यासारखा करतोय, मीटिंग मध्ये बसले आहेत। महापालिकेच्या असिस्टंट कमिशनर, महापालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वॉर्डाचे, मी महापालिकेचे आयुक्त भूषण घागरानेजीना फोन केला की महापालिकेच्या लँड वरती झोपडे तोडलेले, त्याच्यावरती परत झोपडे बांधून मंत्री महोदय नवीन एनेक्शर तयार केला, एमेंडेड एनेक्शर 168 झोपडे। दरवाजा खोलल्यानंतर मी आतमध्ये गेलो दादा, एकही झोपड्यामध्ये एक माणूस नाही, एकही झोपड्यामध्ये एक खिल्ली लावलेली नाही। एकच कंपनीचे इलेक्ट्रिकचे पंखे, एकच कंपनीचे इलेक्ट्रिकचे सगळ्या स्विचेस, एकच सारख्या सगळ्यांच्या दरवाज्यांच्या कड्या, एकच सारख्या ब्लॉकचा बांधकाम आणि एकच कलर। 168 झोपड्यामध्ये माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आहे। अध्यक्ष महोदय एनेक्सर काढणार नाही, या सभागृहामध्ये बोलणं योग्य नाही आहे। माझे व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल मी कुठल्या भाषेत त्यांच्याशी बोललो आहे। मुंबईमध्ये झोपडपट्टी समाप्त कशी होणार? महापालिकेचे अधिकारी त्याच्यात सामील, SRA चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्यात सामील। अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने एमेंडेड एनेक्सर केवळ एक कांदिवलीमध्ये निघाला नसेल, संपूर्ण मुंबईमध्ये काढतात। आणि म्हणून अध्यक्ष महोदय कार्यवाहीचा आता विषय निघणार आहे। माझी मागणी आहे मंत्री महोदय, असे बोगस एनेक्सर तयार करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सही ज्याच्यावर केली आहे, ज्याला अशी सूचना देण्यात आली बोगस एनेक्सर साठीच्या, तुम्ही सर्वे करा म्हणून त्या SRA च्या अधिकाऱ्यांवर आपण तातडीने सस्पेंड करण्याची कारवाई करणार का, माझा प्रश्न आहे। साबित झालेली गोष्ट आहे रेकॉर्डवर, टाइम्स ऑफ इंडिया पासून सरकारने आणि अध्यक्ष महोदय महापालिकेच्या आयुक्तांनी संपूर्ण त्याचा अहवाल दिलाय, अहवाल। अशा परिस्थितीमध्ये जर SRA चालणार असेल आणि हे इथे असे उत्तर आणणार असेल, भाडे के टट्टू, यहां से लाव वहां से लाव, शाम को थैली भर के घर ले जाओ, रेड कार्ड वर चालणारे लोक, अशा पद्धतीने NHR 2 मध्ये अध्यक्ष महाराज ज्याच्यामध्ये नवीन भूभागाचा सामील होतोय, अतुलजी जसे म्हणाले तसे 2006 सालीपासून त्याचा एनेक्सर तयार केला आणि 2024 बिल्डिंग झाली नाही, तिकडे दुसरे शेकडो झोपडे तयार झाले। 2011 आपण त्यांना संरक्षण दिलं आहे ससुल त्याचा, आपण कसा एनेक्सर सुधारणार नाही। आणि म्हणून NHR च्या तूट धंदा झाल्यानंतर सुद्धा एमनेस्टी नाही, त्याच्यावरती दया नाही आहे। आशिषजी आपण हे दया शब्द स्वीकारायचा नाही, एमनेस्टी नाही, इट इज नॉट एमनेस्टी, हे त्याचा अधिकार आहे। आणि म्हणून झोपडपट्टी वासियांचा अधिकार देण्यासाठी NHR 2 10 वेळा सुधारावा लागेल,
वाढवावा लागेल. जर ते पात्र असतील, त्याच्याकडे कागदपत्र असतील, तर त्याला केलं पाहिजे. हे आपण करणार का अध्यक्ष महोदय, हा माझा प्रश्न आहे. आणि तिसरा अध्यक्ष महोदय, एनएक्सरच्या कॉपी कुठल्याही झोपडपट्टी धारकांना मिळत नाही कुठलाही. अध्यक्ष महोदय, हे आमची व्यथा आहे. आणि मुंबईत अधिवेशन आहे, आम्ही कुठे मांडायचा? या सभागृहात नाही मांडायचा, तर रात्री 12 वाजेपर्यंत सभागृह चालू. प्रश्नाच्या माध्यमातून तुमची व्यथा मांडा ना. आणि म्हणून एनएक्सरच्या कॉपी सगळ्या झोपडपट्टी धारकांना, प्रारूप एनएक्सर असो अथवा परिशिष्ट 2 ची प्रसिद्ध कॉपी असो, त्या सगळ्या झोपडपट्टी उसांना मिळण्यासाठीचा नियम आणि कायदा हा आपण करणार का. आणि त्या बैठकीत आमच्या सर्व जिथे जिथे झोपडपट्टी वासी आहेत किंवा झोपडपट्टी आहेत त्या सर्व आमदारांना त्या बैठकीत आपण निमंत्रित करा अशी आमची सूचना आहे. ती आपण स्वीकारणार का असे माझे प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. एक तर ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आणि एसआरएचा अधिकाऱ्यांचा सस्पेन्शन सांगा पहिला. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मान्य सदस्य योगेश सागर साहेबांनी जो पहिला प्रश्न विचारला की परमनंट स्टाफ नाही आहे, तर नक्कीच एसआरएमध्ये लवकरच परमनंट स्टाफ येण्याकरता ज्या काही सूचना असतील त्या दिल्या जातील. सकारात्मक विचार करून तो स्टाफ येण्याकरता आम्ही पूर्णपणे वित्त विभागाकडून मान्यता घेऊन करायचा प्रयत्न करू. दुसरा विषय जो आहे तो त्यांनी सांगितला की कुठेतरी एक ऑलरेडी एमनेस्टी झालेला आहे, पण त्याच्याच पॅरेलल महापालिकेच्या जागेवर त्यांनी. आमदार योगेश सागर की बातों को गंभीरता से लेते हुए हाउसिंग मिनिस्टर अतुल सावे ने आश्वासन दिया कि जल्द हो इसका मुआयना करने आएंगे. जो भी दोषी हो उन सभी अधिकारियों पर उचित कार्रवाई की जाएगी. देखने वाली बात यह है कि इस पर कार्रवाई कब होती है, मंत्री जी कब आएंगे. कुछ लोगों की यह भी शिकायत है, बिल्डर फ्रॉड सिग्नेचर करके चेक इशू कर रहा है जो बाउंस हो रहे हैं. डिम्पल ग्रुप सेल बिल्डिंग द्वारा करोड़ों की कमाई कर रहा है. लोगों में एक भय का माहौल है. इस खबर में बस इतना ही. बाकी की अपडेट के लिए हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करना ना भूलें. मैं फखरुद्दीन हाशमी, शाखा 9.